अवकाळी पावसाच्या याच परिस्थितीवरती नाना पटोले बोलतात, थेट जाऊ। हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी मुंबईमध्ये ठाण मारून बसलेले आहेत, किडनी विकायची आहे, लिव्हर विकायचं आहे, शरीराचे अवयव विकायचे आहेत, या पद्धतीची भावनात्मक हात घेऊन महाराष्ट्राचा शेतकरी सरकारच्या दरबारात आलेला आहे। आणि राज्याचे अर्थमंत्री सांगतात की आम्ही केंद्राकडे पैशाची मागणी केलेली आहे, मग यांच्याजवळ ॲडव्हर्टाईजजवळ पैसे कुठून आले? एवढे मोठ्या प्रमाणात जाहिराती हे करतात, हे जाहिरातीचं सरकार आहे का? आणि आत्ता काल जो अवकाळी पाऊस पडला, त्या अवकाळी पावसामध्ये होतं नव्हतं ते सगळे शेतकऱ्यांचं चाललं गेलं। काही शेतकरी तर धक्क्यानं काल 2 शेतकरी मरण पावले। अशा परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे। सरकारने सगळी कामं पहिले बाजूला सारून महाराष्ट्राच्या अन्नदात्याला न्याय दिला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। नाहीतर शेतकऱ्यांचा आक्रोश ज्या पद्धतीने वाढत चाललेला आहे, हा उद्रेक या सरकारला न परवडणारा राहील। शेतकऱ्यांनी हिम्मत ठेवावी, या सरकारकडून न्याय मिळवून देण्याची भूमिका आमची राहणार। कोणी पण एकदम शेवटच्या टोकावर शेतकऱ्यांनी जाऊ नये, ही पण आमची विनंती आहे, कारण की आत्महत्या करणे हे पाप आहे। ही भूमिका एवढीच आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडू शकतो, पण सरकारला या सगळ्या दुःखातून आमच्या शेतकऱ्याला सरकारने बाहेर काढावं। आता हे 2 इंजिनचं सरकार, 3 इंजिनचं सरकार आणि आता 4 इंजिनचं सरकार, हे 4-4 इंजिन समजा राज्य आणि केंद्राचे असतील आणि त्याच्यातही अन्नदाता मागं पडत असेल, तर हे फक्त जुमलेबाजांचं सरकार आहे असं या सरकारला नामकरण करावं लागेल काय, हा एक प्रश्न जनतेच्या समोर आहे। बघा, हा सगळा खेळ खंडोबा या राज्यामध्ये सुरू आहे। मी विधानसभेचा अध्यक्ष असताना कोरोनाचा काळ होता, ज्या ठिकाणी कोरोना संपता संपेल त्यावेळेसच तातडीने विधिमंडळाच्या कमिट्यांचं कामकाज सुरू व्हावं, ही भूमिका माझी होती। मी सगळ्या गटप्रमुख जे असतात पक्षाचे विधिमंडळातले, त्यांना मी पत्र लिहिलेलं होतं आणि त्यांनी नाही केलं तर मी डायरेक्ट त्यांच्या संख्येच्या आधारावर मी कमिट्या जाहीर करेन, कारण की विधिमंडळाचं वर्षभर जे समक्ष जे काम चालतं विधिमंडळाच्या कमिटीच्या माध्यमातून, आणि अखेरी सगळ्यांनी मग आपली नावं दिली, मी तातडीनं कमिट्या जाहीर केल्यात आणि त्या माध्यमातून विधिमंडळाचं कमिट्यांचं काम सुरू झालं। त्याच्यानंतर जे सरकार बदललं, अजूनपर्यंत विधिमंडळाच्या कमिट्या पण नाही झाल्या महाराष्ट्रात। आम्ही अध्यक्षांना विचारणार आहे आता या अधिवेशनामध्ये। हे लोकशाहीला घातक व्यवस्था निर्माण करून ठेवलेली आहे महाराष्ट्र। हे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, हे येड्यागबड्याचा नाही आहे।